शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुंबई निवासी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नगरसेवक नील सोमय्या यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सेना भवनाबाहेर किरीट सोमय्या यांचे पोस्टर्स देखील फाडले. त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सध्या किरीट सोमय्या हे दिल्लीला गेले असल्याची माहिती मिळते आहे, तर नगरसेवक नील सोमय्या हे नॉट रिचेबल आहेत. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.